सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महार बटालियनच्या अमृत महोत्सवानिमित्त महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा गौरव केला जाणार आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे शनिवार 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण व भव्य सत्कार करण्यात येणार आहे. शौर्यशाली सैनिकांचे स्मरण करून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता करण्यासाठी व इतिहासात महार रेजिमेंटच्या पराक्रमी सुपुत्रांचा सन्मान केला जाणार आहे. महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युद्धकाळात व शांतीकाळात आपल्या कर्तव्य दक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळवली. महार रेजिमेंटने 9 युद्धक्षेत्र सन्मान व 12 रणक्षेत्र सन्मान मिळवले आहेत. तसेच 1 परमवीर चक्र, 1 अशोक चक्र, 9 परम विशिष्ट सेना पदक, 4 महावीर चक्र, 4 कीर्ती चक्र, 1 पद्मश्री, 3 उत्तम युद्ध सेवा पदक, 16 अतिविशिष्ट सेवा पदक, 30 वीर चक्र, 39 शौर्य चक्र पदक, 220 सेना मेडल व बरेच इतर पुरस्कार मिळवलेले आहेत. यावर्षी देण्यात येणाऱ्या 2 पुरस्कारांमध्ये महावीर चक्र मेडल व अनसंग हिरो मेडलसाठी प्रत्येकी 51,000 रुपयांचा धनादेश, 16 वीर चक्र मेडलसाठी प्रत्येकी 31,000, 26 सेवा मेडलसाठी प्रत्येकी 21,000 व 1 अतिविशेष सेवा मेडलसाठी 16,000 तर 4 विशेष सेवा मेडलसाठी प्रत्येकी 15,000 रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे. लोणावळ्यातील सुप्रसिद्ध मगनराज चिक्की यात अन्न व औषध विभागाला त्रुटी आढळल्याने या चिक्कीचे उत्पादन करू नये असे आदेश अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आले. लोणावळ्यातील सुप्रसिद्ध मगनलाल चिक्की खाणाऱ्यांनो सावधान, तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA मगनलाल फूड प्रोडक्शनच्या उत्पादनात अनेक त्रुटी आढळल्याने FDA चिक्कीचे उत्पादन व विक्री थांबवण्याचे आदेश दिलेत. या कारवाईमुळे कंपनीतेच नव्हे तर केवळ चिक्कीवर व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचीही चिंता वाढली. मगनलालची चिक्की आज तक अच्छी आहे, आगे भी अच्छी रहने वाली, इसका कोई प्रॉब्लम नहीं है. कुछ फैक्ट्री के नॉर्म्स की वजह से ये जो प्रॉब्लम हुआ है कल, कुछ फैक्ट्री के नॉर्म्स की वजह से उनके पास वो पेपर्स नहीं थे. कुछ पेपर्स उनके पास जमा कर दिए गए हैं. उनके पास 12-1 बजे तक उनको वो मिलेंगे, मीटिंग है उनके पास और मैटर पूरा सॉल्व किया जाएगा. 100 वर्षापासून मगनलाल चिक्कीचा आस्वाद चिक्की प्रेमी घेत आहेत. पुढे त्यांच्या 3 मुलांनी चिक्कीच्या स्वतंत्र कंपन्या सुरू केल्या, यांपैकी मगनलाल फूड प्रोडक्ट्स ही एक. मात्र FDA कारवाईनंतर ती विश्वासार्हता टिकून ठेवणं हेच मोठं आव्हान मगनलाल चिक्की समोर आहे. कल हमने लोनावला MIDC में मगनलाल फूड प्रोडक्ट्स के फैक्ट्री पे विजिट किया था. अनहाइजीनिक कंडीशन में प्रोडक्शन शुरू था, उनके पास कोई क्वालिफाइड आदमी नहीं था. वहाँ पे इस्तेमाल किया हुआ पानी पीने के लायक है कि नहीं उसकी कोई उनके पास जानकारी नहीं थी, कोई लेबोरेटरी रिपोर्ट नहीं था और बहुत ही अनहाइजीनिक कंडीशन में, गंदगी में वो प्रोडक्शन चालू था. इसलिए जब तक वो हाइजीनिक कंडीशन इम्प्रूव नहीं करते तब तक उन्होंने प्रोडक्शन और सेल बंद करने का हमने नोटिस दे दिया है. पवारांची तिसरी पिढी राजकारणात. पिंपरी चिंचवड हा बालकिल्ला वाचवण्यासाठी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना राजकारणात उतरवले. यासाठी राजकारणातील भीष्मपितामह शरद पवार हे देखील प्रचारासाठी उतरले. देशाच्या राजकारणात व्यस्त असणारे पितामह शरद पवार व राज्याच्या राजकारणात व्यस्त असणारे अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड हा तब्बल 16 वर्षानंतर गमावलेला आपला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी, तसेच तो आपल्याकडे राखून ठेवण्यासाठी, नवीन कार्यकर्ता व तरुणांना आपल्या पक्षात आणण्यासाठी शरद पवार साहेब यांनी आता आपली तिसरी पिढी म्हणजे पार्थ पवार यांना राजकारणात उतरवले. त्या अनुषंगाने पार्थ पवार हे पक्षाच्या कार्यक्रमात दिसू लागले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी तर फलक लावून तसे संकेत दिल्याचे पिंपरी चिंचवड परिसरात दिसून येते. गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुंडागिरी व गँग वॉर संपवले. त्याचप्रमाणे आपण ही बीड जिल्ह्यातील गुंडागिरी संपवली असून बीड जिल्ह्यापुरती गृहमंत्री म्हणून आपण चांगले काम केले आहे असे उद्गार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना नेते मानतात तर एकही होर्डिंग का लावले नाहीत. एकाला नेता म्हणायचं व दुसऱ्याचा फोटो लावायचा याला एकनिष्ठा म्हणत नाही, अशा प्रकारे त्यांनी कार्यकर्त्यांना खडसावले. परळी येथील गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, तुम्ही मुंडे साहेबांचं नाव घेता, तुम्ही मुंडे साहेबांचा मला आशीर्वाद म्हणता, मुंडे साहेबांचा वारसा मला म्हणता, आणि भाऊ तुम्ही बॅनर कुणाचे लावता ते परळीचे लोक सगळे आणि देशातले लोक राज्यातले बघता,
वारसा ऐकायचा आणि नाव ऐकायचं असं कुठल्या संस्कृतीत नसतं. आपला बाप जो असतो त्याचाच वारसा आपण निभावत असतो आणि चालवत असतो. आपल्याला तो बदलता येत नाही. जे आपल्या नेता रोज बदलतात त्यांच्या रक्तातच बेहमानी आहे. ते मुंडे साहेबांचे वारसदार होऊ शकत नाही अशा खऱ्या शब्दात पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने गोपीनाथ गडावर आयोजित महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमात सुरुवातीलाच भाजप आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील दादागिरी कशी संपवून टाकली यावर भाष्य केले. हाच धागा धरून पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना मुंबईतील गँगवॉर व गुंडागर्दी संपवली. आपण बीड जिल्ह्यातील गृहमंत्री म्हणून आपण चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी धनंजय मुंडेंवर देखील टीका केली. जे आपला नेता रोज बदलतात त्यांच्या रक्तातच बेईमानी आहे, तो मुंडे साहेबांचा वारसदार होऊ शकत नाही अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. सुरेशांनी जर सांगितलं की मुंडे साहेबांनी गँगवॉर बंद केलं आणि मी साहेबांच्या पुतळ्याच्या अगदी मागे बसले होते आणि त्यांनी सांगितलं हे पण काही साधं वगैरे नाहीये. ते साधं नाही असं म्हणायचं होतं. ते मला साधं नाही म्हणत होते का मला माहित नाही, पण मला वाटतं बीड जिल्ह्यातलं गँगवॉर बंद करण्यामध्ये मला चांगलं यश आलेलं आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यापुरती तरी गृहमंत्री म्हणून इथे चांगलं काम आपण केलेलं आहे. काँग्रेस पक्षाला दणदणीत विजय मिळाला, मात्र याच अत्यानंदाने एका कार्यकर्त्याचा जीव घेतला. जळगाव येथील पारोळ्यात राहणारे सुरेश ठाकरे हे काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष होते. सुरेश ठाकरे गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत. पारोळा तालुक्यातील काँग्रेस पक्षात त्यांनी विविध पदे भूषवली असून 3 राज्यात काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर पक्षाच्या एका कार्यकर्त्याने त्यांना जल्लोष करण्यासाठी पारोळ्याला या असा फोन केला. काँग्रेसच्या विजयाचा निकाल ऐकताच त्यांना खूपच आनंद झाला. कार्यकर्त्यांकडून फोनवर अधिक माहिती जाणून घेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. धुळ्यातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे काँग्रेसमधील कार्यकर्त्यांसह त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली. 11 तारखेला 5 राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात टीव्हीवर बातम्या चालू होत्या. 3 राज्यात काँग्रेसला बहुमत स्पष्ट बहुमत मिळत होतं. तालुका कार्यकारिणीला प्रत्येक कार्यकर्त्याला फोन लावत होतो. त्यातच आमचे सरचिटणीस सुरेश ठाकरे या बाबांना सुद्धा आम्ही फोन लावला की बाबा आपले काँग्रेसचे सरकार 3 राज्यांमध्ये बहुमतात येत आहे. 30-40 वर्षापासून काँग्रेस आणि सुरेश ठाकरे हा एक समीकरण जमलेलं होतं. अशा परिस्थितीत बाबांनी काँग्रेस वाढवली. या तालुक्यामध्ये कठीण परिस्थितीमध्ये बाबांनी काँग्रेसला सोबत घेतलं. पुणे येथे बिबेवाडी परिसरात सीएनजी रिक्षा आणि बुलेरो यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षाने पेट घेतला. हा थरार भर रस्त्यात पाहायला मिळाला. किशोर नकरे असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रिक्षामध्ये सीएनजी गॅस असल्याने धडक बसताच रिक्षाने पेट घेतला. या अपघातात जबाबदार असणाऱ्या निलेश बांदल या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत काही वेळात रिक्षाला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. निवडणूक प्रतिज्ञा पत्रात माहिती लपवल्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली असून या संदर्भात त्यांची बाजू लवकरात लवकर मांडावी असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील 2 फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नसल्याने या प्रकरणाची माहिती फडणवीस यांनी हेतुपुरस्पर दडवली. यामुळे उमेदवाराविषयी जाणून घेण्याचा मतदाराचा हक्क डावलण्यात आला असून फडणवीस यांची निवड रद्द करण्यात यावी अशी याचिका कोर्टात दाखल झाली. या संदर्भात फडणवीस यांनी त्यांची बाजू लवकरात लवकर मांडावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. दरम्यान असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेच्या अहवालानुसार देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री असून त्यांच्यावर सर्वाधिक 22 गुन्हे दाखल आहेत. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज.
एकदा पाहिलं असेल, मात्र पिंपरी चिंचवड परिसरात सावत्र आई व जन्मदात्या पित्याने स्वतःच्या मुलांना आगीचे चटके देऊन छळ केल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून ही मुले या वेदना निमूटपणे सहन करत आहेत. पिंपरी चिंचवड येथे सावत्राई मनीषा गुंडेराव व सक्काबाप गुंडेराव सूर्यवंशी यांचा हा अमानुष छळ केल्याचा प्रकार समोर आला असून मुलांना उपाशी ठेवत लाकडी दांडके, उलटण व लोखंडी सळईने अमानुष मारहाण केली. इतकेच नव्हे तर तळपत्या सळईने पोटाला व पाठीला चटके दिलेत. घरातील स्वच्छता न केल्याने व खाण्यापिण्याच्या वस्तू खिशात ठेवल्याने या 9 वर्षीय भावाला व 7 वर्षाच्या बहिणीला मरण यातना भोगाव्या लागल्यात. मम्मी मारत होते, पप्पा मारत होते, मी का स्वच्छ काम का बर नाही केलं त्याच्यामुळे. तुला बहिणीला मारत काय तर का खिशामध्ये का बर काय पण उचलून ठेवतो का सळईनं मारत होते पप्पा आणि का मम्मी पण आणि पप्पा उलटण्यानं पण मारले. बहिणीला का पप्पा का उलटण्यानं पण मारले आणि सळईनं पण मारलं मम्मीनं का सळईनं मारलं. वेदना असह्य झालेल्या भाव बहिणीने अखेर घर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र काही जागरूक नागरिकांनी त्यांना पोलिसांकडे सुपूर्त केल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलत आई बापाला तातडीने बेड्या ठोकल्यात. मुलांचे पोट भरण्यासाठी, त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आई बापांचे हात झटतात, मात्र या आई बापाने त्याच हाताने मुलांना चटके दिलेत. या मुलांना आयुष्यभर आठवणाऱ्या या चटक्यांच्या जखमा समाजाच्या विचारात कायमच्या घर करून राहणार आहेत. कल दोपहर को 3 बजे दो बच्चे, एक 9 साल का बेटा, एक 9 साल की बच्ची, 7 साल की बच्ची भोसरी से स्कूल ड्रेस से जा रहे थे. वहाँ पे हमारे पुलिस पेट्रोलिंग करे हुए पुलिस उनको ये मिल गए. उन्होंने उनसे इंक्वायरी किया कि कहाँ जा रहे हो, तो उन्होंने बताया कि उनके माता पिता जी उनको मारते हैं, कुछ भी काम बोलते हैं काम न करने पर उनको मारते हैं. उनके पिताजी सगे पिताजी है और सावत्र माता जी है. वो बच्चों को पुलिस स्टेशन में लाया, वो बच्चों के तरफ से पुलिस हवलदार ने कंप्लेंट दिया, उनके माँ बाप के ऊपर गुनाह दाखिल किया है, दोनों माँ बाप को अटक किया है और बच्चे सुरक्षित है. अभिनेत्री जरीन खान च्या कारला धडकल्याने बाइक स्वाराचा मृत्यू झाला. यात जरीन खान देखील जखमी झाली. गोव्यातील अंजुना भागात जरीनची कार यूटर्न घेत असताना संबंधित बाईक कारवर आदळली. 20 वर्षीय बाईक स्वार नितेशने हेल्मेट घातले नसल्याने दुभाजकावर आदळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अभिनेत्री जरीनच्या कारचा ड्रायव्हर अब्बास अलीला अटक केली, मात्र काही काळातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. औरंगाबाद येथील एमजीएम संस्थेच्या मेडिकल कॉलेजची 22 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. आकांक्षा असं या मृत मुलीचं नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थिनीची हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले. आकांक्षा देशमुख असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळची बीड येथील रहिवासी आहे. 22 वर्षीय आकांक्षाच्या रूम पार्टनर नुकतीच परीक्षा झाल्याने त्या गावी गेल्या. यामुळे आकांक्षा एकटीच रूमवर होती. मात्र काल रात्री 9:30 ते 10:30 दरम्यान हॉस्टेलच्या रूममध्ये ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. यानंतर तिला तात्काळ उपचाराकरता MGM रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे. आकांक्षाचा मृतदेह आढळल्यानंतर सुरुवातीला तिने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती, मात्र मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर आलेल्या अहवालात तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान पोलीस अधिकारी सूरज गुरव व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात मोठा विवाद झाला. यात अधिकाऱ्याने आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही असे बाणेदार उत्तर त्यांना दिले. नागपूर महापालिकेच्या महापौर निवडीवेळी महापालिकेत नगरसेवक वगळता इतरांना प्रवेश नव्हता, त्यामुळे बंदोबस्तावर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी आमदार द्वयीला महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला, तर मुश्रीफ यांनी विरोध केला. यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी सूरज गुरव यांनी बाणेदारपणे उत्तर देत त्यांना सांगितले, एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो, पण भीती घालू नका, आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. साहेब, आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही, आपण घरी जावे. हा व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल झाला आहे. गुरव यांनी परवानगी नसताना महापालिकेत प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे आमदार मुश्रीफ व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना रोखत तिथून माघारी पाठवले. गुरव यांनी आमदाराच्या दबावासमोर न झुकता
स्पष्ट वक्तेपणाची रोखटोक भूमिका घेतल्याने त्याची चर्चा व कौतुक सर्वत्र होत आहे. पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.